मी मनोज तामहनकर सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये असतो. 2015 संमेलनाची प्रमुख संकल्पना मैत्र पिढ्यांचे याच्याविषयी विचार करताना मला असं वाटलं की मायभूमीपासून दूर गेल्यानंतर आपल्या मूळपणाचा अभिमान ते आपलेपण टिकवण्यासाठी आपल्या मनाला प्रवृत्त करतो. अतिशय समृद्ध अशी ही आपली भाषा, संस्कृती आणि कलांची परंपरा इथं जन्मलेल्या पुढच्या पिढीला देखील भावते आणि हे सर्व जपण्याच्या कार्यात ती देखील सहभागी होते. ही सांस्कृतिक नाळ पिढ्या पिढ्यांना जोडते आणि या कार्यात एकमेकांचे अनुयायी मित्र बनवते. पिढ्या पिढ्यांचे हे मैत्र हा कला, संस्कृती आणि मायबोलीचा वारसा जपतो आहे. म्हणूनच हे बोधवाक्य मैत्र पिढ्यांचे जपे वारसा कला संस्कृती मायबोलीचा. नमस्कार, मी शीतल रांगणेकर, मी अरवाईनमध्ये असते. तर या बोधचिन्हासाठी साता समुद्रापार आलेल्या भारतीयांनी जपलेली संस्कृती दाखवणे अपेक्षित होते. मैत्र पिढ्यांचे ही जी या अधिवेशनाची मुख्य संकल्पना आहे, त्यानुसार ह्या तीन रंगातल्या तीन पिढ्या आणि त्यांनी हातात हात घालून तेजवलेली मराठी संस्कृती म्हणजेच ही मशाल व तिच्या कमळाच्या आकाराच्या या ज्वाळा, त्यातून प्रज्वलित झालेल्या ठिणग्या या लॉस एंजलिस येथील सुप्रसिद्ध हॉलिवूड वॉक ऑफ फेमचे प्रतीक आहे. तर हे सर्व या लोगोमधून दाखवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. धन्यवाद.